हिंगनघाट शहर में एयरटेल कंपनी द्वारा वायरसी केबल का काम किया जा रहा है। इस वक्त शहर के मुख्य हॉस्पिटल से हाईवे तक 1300 मीटर में अंडरग्राउंड केबल डाला जाने वाला है, लेकिन इस काम में नियोजन का अभाव देखते हुए कई जगह केबल डालते वक्त शहर के जलापूर्ति की जलवाहिनी ब्रेकेज होती जा रही है, जिस वजह से न्यू यशवंत नगर के नागरिकों को दूषित पानी का वितरण हो रहा है। शहर की जनता के स्वास्थ्य को देखते हुए शहर के समाज सेवक डॉक्टर आदर्श गुर्जर ने प्रभाग की जनता के साथ आवाज उठाते हुए इस समस्या का तत्काल हल निकालने की मांग की है। जनता के स्वास्थ्य को देखते हुए इस समस्या का समाधान नहीं होने पर इस प्रकरण में प्रभाग की जनता के साथ आंदोलन करने की घोषणा की है। बार बार जलपूर्ति वाहिनी लीकेज होने से लाखों लीटर पानी बहते जा रहा है, साथ ही दूषित पानी की वजह से लोगों के स्वास्थ्य के ऊपर भी परिणाम होने की संभावना डॉक्टर गुर्जर ने व्यक्त की है। इस वजह से लोगों को पानी उबाल कर पीने की अपील डॉक्टर गुर्जर ने की। इस समस्या का तुरंत समाधान करने की मांग समस्याग्रस्त नागरिकों ने की है। आता एक ठिकाणचा रिपेअर तर बाकी आहे, ते म्हणजे कसं आहे की नेमकं कुठल्या जागी फुटलेलं आहे ते आपल्याला वरून दिसत नाही आहे, ते आपल्याला टप्प्याटप्प्या घेऊन ते शोधून पाहणी करून आपल्याला ते वितरण करायचं आहे। सध्या आता स्थितीत काम सुरू आहे, जवळपास आज किंवा उद्यापर्यंत काम संपून सुपरवायझर कार्यरत आहे। ते काम करते वेळेस माझ्या हाताने ते चूक झालेली आहे, पाईपलाईन लिकेज झालेली आहे, ते मी आता 2-3 दिवसामध्ये याचं नियोजन करून याला मी पूर्ण कम्प्लीट करून देतो। काय झालं त्याचा तर मी साहेबांसोबत कन्सल्ट साठून ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो परिपूर्ण। OFC केबल एअरटेलचं टाकायला यांनी कंपनीने सुरू केलं आहे, त्यांना 1500 मीटरचा काम दिलेलं आहे, ते मुख्य हॉस्पिटलपासून तर हायवेपर्यंत। पण 4-5 दिवसापासून मी बघत आहो का सुरुवातीलाच तेलंगखडी परिसरामध्ये जेव्हा पहिल्यांदाच ब्रेकेज झाला त्यावेळेसनं नगर परिषद कर्मचारी दत्तूभाऊ यांना सांगितल्या गेल्या, ते आले आणि त्यांनी वेळेवर तिथं छानबीन करून तिथं जे लिकेज भेटलं ते दुरुस्ती केली। त्यावेळेसच ह्या जितू म्हणून इथले सुपरवायझर आहे एअरटेलचे, त्यांना इंटिमेशन दिली होती, पण त्यांनी अद्याप तो काम जसं करायला पाहिजे होतं जेवढा डीप केबल घेऊन जायला पाहिजे होता तोपर्यंत घेऊन नाही गेले, त्याच्यामुळे नाहक त्रास होऊन राहिला आणि खूप सारे लिकेजेस झाले, ज्यामुळे गढूळ पाणी लोकांच्या घरामध्ये आला आहे आणि लोक ते पाणी सेवन करत आहेत। BCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।